नमस्कार, स्पेशल मेनू मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। अशा चमचमीत व खमंग रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर लाईकही करा। आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं हे बघणार आहे। तर त्याच्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे इथं, आणि दूध आपण फुल क्रीम घेतलेलं आहे। पनीर बनवण्यासाठी फुल क्रीमचंच दूध घ्यायचं, मस्त होतं पनीर त्यामुळे। आणि इथं आपण एका पातेल्यात गॅसवर गरम करायला ठेवलेलं, याला छान उकळी आणून घ्यायची अगोदर। हे पहा, अशी मस्त उकळी आणून घ्यायची। आणि इथं आपण 3 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे, आपण ते दुधामध्ये घालणार आहे दूध फाडण्यासाठी। तर मस्त दुधाला उकळी आलेली, आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे। तर इथं मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि हलवत राहायचं आपण लिंबाचा रस टाकल्यानंतर। तर हे पाच सगळा रस टाकलेला आहे मी लिंबाचा। आणि आपण मिडियम गॅसवर सारखं ढवळत राहायचं दूध, हळूहळू, लगेच फुटतं 1-2 मिनटातच आपलं दूध। ते पहा, लगेच दूध फुटायला सुरुवात झालेली। तर पाणी वेगळं आणि पनीर वेगळं झालं की आपण जास्त वेळ ठेवायचं नाही गॅसवर, नाही तर कडक होतं एकदम पनीर। तर आपलं पनीर आणि पाणी वेगळं झालं की लगेच रुमाला ओतून घ्यायचं पटकन। तर आपण हे रुमालावर ओतून घेणार आहेत। त्याच्यासाठी इथं मी एका पातेल्यावर चाळणी मांडलेली आहे आणि त्याच्यावर एक रुमाल टाकलेला आहे। आपण पातेल्यावर चाळणी मांडायची आणि त्याच्यावर एखादा स्वच्छ रुमाल धुवून घ्यायचा आणि तो आपण चाळणीवर टाकून त्याच्यावर पनीर ओतून घेणार आहेत। तर मी इथं रुमाल टाकलेला आहे चाळणीवर आणि सगळं पनीर आपण त्याच्यावर ओतणार आहेत। पाणी वेगळं आणि पनीर वेगळं करून घ्यायचं आणि सगळं पनीर ओतल्याच्यानंतर आपण त्याच्यावर पाणी टाकायचं। 1-2 ग्लास पाणी ओतून आपण चमच्याने खालीवर करून घ्यायचं मस्त। त्यामुळे आपण लिंबाचा रस घातलेला आहे ह्याच्यात, तो निघून जातो आंबटपणा। ते इथं मी पाणी टाकून मस्त धुवून घेतलेलं आहे आणि आपण चारी कोपरे उचलून त्याचं व्यवस्थित जुळून घ्यायचं आणि आपल्याला निघण एवढं त्याच्यातलं पाणी आपण काढायचं। हे आपण असं ह्याच्यातलं पिळून पाणी काढायचं, थोडं थोडं निघण असं। आणि आपण तसंच व्यवस्थित जुळून ठेवायचं चाळणीवर आणि त्याच्यावर थोडंसं वजन मांडायचं, काहीतरी मस्त शेप येतो आपल्या पनीरला। ते पहा, मी सगळं जुळून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जास्त वजन पण मांडायचं नाही, अगदी थोडंसं मांडलं तरीही चालतं। तर इथं आपण वजन मांडलेलं ह्याच्यावरती आणि असंच आपण 20-25 मिनटं ठेवायचं किंवा अर्धा तास ठेवायचं आपण। तर आपण अर्धा तासाने बघूया कसं होतं आहे पनीर। तर हे पहा, इथं अर्धा तास झालेलं आहे आपण वजन ठेवलेलं पनीरवर। तर आपण बघूया कसं झालं आहे। तर मस्त झालेलं आहे आपलं पनीर तयार, एकदम आपल्याला विकत भेटतं असं पनीर तयार झालेलं आहे आपलं घरच्या घरी। ते पहा, किती मस्त पनीर झालेलं आहे आपलं आणि एकदम सॉफ्ट पनीर झालेलं आहे आपलं घरच्या घरी, मस्त पनीर तयार होतं। ते बाप मी कापून दाखवते तुम्हाला थोडंसं, किती भारी झालं पनीर। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर लाईक पण करा। तर अशा पद्धतीने नक्की एक वेळा बनवून पहा, कसं झालं कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।